दुसरा हप्ता दोन ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कारखान्याची साखर अडवून ढोल ताशा आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा तेरा सप्टेंबर रोजीच्या मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कोल्हापूर येथे धडक मोर्चा झाला या मोर्चाकडे साखर सहसंचालकांच्याकडे हजारो शेतकऱ्यांच्या वतीने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन चारशे रुपये देण्याची मागणी आली आहे गेल्या वर्षभरात साखरेला आणि उपपदार्थास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पद्धतीने नफा मिळालेला आहे वाढलेल्या महागाईमुळे औषधे खते बी बियाणे कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत वाढलेल्या वाढलेल्या या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला दुसरा हप्ता सदर... दोन ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास दोन ऑक्टोबर नंतर कारखान्याची साखर अडवून ढोल ताशा आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज क्रांती कारखाना कुंडल येथे करण्यात आले अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी संग... माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांनी दिली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तेरा तारखेच्या मोर्चामध्ये कोल्हापूर सह संचालकाच्या कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साखरेचे देशांतर्गत वाढलेले बाजार बाजारपेठेतले दर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले दर याचा विचार करता एफ आर पी व्यतिरिक्त चारशे रुपयेचा दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आणि त्या मागणीचं स मागणीचं निवेदन आम्ही आता आज क्रांती कारखान्याला देत आहोत कारण आता शेती परवडण्याशी झालेली आहे कारण पा पाणीपट्टी वाढलेली आहे लाईट बिल वाढलेलं आहे कीटकनाशकाचे दर वाढलेले आहेत कामगारांच्या मजुरी वाढलेल्या आहेत डिझेल पेट्रोलचे दर वाढत आहेत ह्या सगळ्यांचा सरासार विचार करतात शेतकऱ्याला कर आता शेती करायचं मुश्किलीचं झालं था आहे तरी आ, या रंगराजन समितीचा जो आणि इथेनॉलचा जो फायदा आहे हा सर्व फायदा सत्तरतीसच्या फॉर्म्युल्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्याप्रमाणे शेतकऱ्याला मिळाला पाहिजे कारण साखर ही चौतीसशे रुपयापासून आज एकोणचाळीसशे रुपयापर्यंत बाजारपेठेमध्ये विकली जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तर साखरेचा भाव आज रोजी बावन्न रुपयाच्या आसपास आहे म्हणजे साखर कारखानदारांचे जो पैसे शिल्लक आहेत आणि आर एस एफ या फॉर्म्युल्यानुसार रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार यातले सत्तर टक्के वाटा आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि जर येत्या दोन तारखेपर्यंत जर त्यांनी ही रक्कम आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही वर केली तर प्रत्येक कारखान्याच्या दारामध्ये जाऊन ढोल ताशा वाजवून आम्ही आंदोलनात करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली